राजापूर तालुक्यातील बारसू या गावात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे शासनानं मात्र दडपशाहीचं धोरण अवलंबलं असून आंदोलकांवर लाठीमार केला होता त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात मावळा ग्रुपच्या वतीनं रिफायनरी हटवा कोकण वाचवा अशा घोषणा देत शनिवारी बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली राजापूर तालुक्यातील बारसू इथं रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या सर्वेचं काम स्थानिकांनी रोखल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीमार केला होता या प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार आहे असं तिथल्या ग्रामस्थांचं मत आहे या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात मावळा ग्रुपतर्फे शनिवारी कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी रिफायनरी हटवा कोकण वाचवा अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला चांगले प्रकल्प गुजरातला आणि निसर्गाला हानी पोहोचवणारे प्रकल्प महाराष्ट्रात का असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आंदोलनात उमेश पवार संदीप पाटील जयकुमार शिंदे भारती पवार अरुण सावंत संपत चव्हाण प्रभाकर पाटील चंदा बेलेकर अश्विनी जाधव अभिषेक मिठारी मंगल खुडे पंडित पवार सहभागी झाले होते